बदलापुरातील राजमुद्रा हायकर्स यांच्याकडून नुकताच 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. ज्या विद्यार्थ्यांना उत्तम गुण मिळाले आहेत आणि या विद्यार्थ्यांना भविष्यातील शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे व हे विद्यार्थी आणखी पुढे जावे हाच उद्दिष्ट समोर ठेवून या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. राजमुद्रा हायकर्स हा ट्रेकिंग करणारा ग्रुप आहे. दरवर्षी रायगडावरील तुलादानात हातभार किल्ले चंदरी येथे 1 मेला शिवराज्याभिषेक आणि दिवाळी पाडव्याला मुळगाव येथे खंडोबाचा अभिषेक तसेच प्रत्येक महिन्यातून एकदा ट्रेक असे विविध कार्यक्रम हा ग्रुप राबवत असतो. आता इतरही तरुण आपल्या सोबत जोडली जावी व छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तरुणांपर्यंत पोहोचावा यासाठी तरुणांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी या ग्रुप मधील काही सदस्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी राजमुद्रा हायकर्स मधील अनेक सदस्यांसोबत तसेच सत्कार करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांसोबत आपले बदलापूरच्या प्रतिनिधींनी संवाद साधला. काही दिवसांपूर्वीच 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला आणि याच विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावं यासाठी बदलापुरात राजमुद्रा हायकर्स यांच्याकडून याच विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा यामध्ये सत्कार करण्यात आलेला आहे आणि अध्यक्ष आपल्यासोबत उपस्थित असतील, इतरही पदाधिकारी असतील, त्यांच्या प्रतिक्रिया घेऊयात आणि विद्यार्थ्यांच्या सुद्धा आपण काही थोडक्यात प्रतिक्रिया घेणार आहोत. काय सांगाल, पूर्ण वर्षभर कशा प्रकारे तुमच्याकडून विविध उपक्रम पार पाडले जातात, अनेक नवीन उपक्रमाला तुम्ही सुरुवात केलेली आहे, काय सांगाल, अधिक माहिती काय द्या. नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराजांना मानस समजला. राजमुद्रा हायकर्सच्या वतीने आम्ही दरवर्षी 1 मेला चंदेरी किल्ल्यावर अभिषेक महाराजांची पूजावर करतो. तसेच शुद्ध त्रयोदशीला आम्ही रायगडला शिवराज्याभिषेक सोहळ्याला शिवराज्याभिषेक सेवा समिती दुर्गराज रायगड सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही त्या समितीचे सभासद असून आम्ही त्या कार्यक्रमाला 2 दिवस आम्ही आवर्जून उपस्थित असतो. तसेच तुलादान विधी, महाराजांचा अभिषेक असे कार्यक्रमाला आम्ही सहभाग असतो. तसेच दिवाळी पाडव्याला आम्ही खंडोबाचा अभिषेक करतो. तसेच किमान 1 किंवा 2 महिने आमचा एक ट्रेक असतो. असे विविध गड संवर्धन, स्वच्छता अभियान असे आम्ही उपक्रम राबवत असतो. यावर्षी आम्ही शैक्षणिक उपक्रम आमचे राजमुद्रा हायकर्स परिवारातले पण विद्यार्थी काही चांगल्या मार्गाने पास झालेले आहेत. तसेच 10वी 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आम्ही या ठिकाणी सत्कार आयोजित केलेला आहे घरोघरी जाऊन. तर प्रथम आम्ही आता सृष्टीय सत्कार केला आहे. खूप आम्हाला आनंद होतो का या शैक्षणिक मुलांना सुद्धा प्रोत्साहन द्यावं, त्यांच्या पालकांचाही एक चांगलं मनोगत या ठिकाणी म्हणजे आम्हाला कळेलच आणि त्यांच्या पुढच्या भविष्याला वाटचालसाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही इथेशी आलेलो. अर्थात न विसरता संपूर्ण वर्षभर राजमुद्रा हायकर्स यांच्या माध्यमातून विविध उपक्रम नेहमीच पार पाडले जातात. आपण काही अजून आणखी प्रतिक्रिया घेणार आहोत, काय अधिक माहिती द्याल, तुम्ही सुद्धा सहभागी झालेला आहात. नमस्कार, मी किशोर कुशलकांद्रे इथं बदलापूर रहिवासी असून हे जे मंडळाचे अध्यक्ष मनोहर फुलोरे आहेत ते माझे मित्र आहेत. हे राजमुद्रा हायकर्सचे अध्यक्ष आहेत. त्यांची जी संस्था आहे ती मुख्यत्वे ट्रेकर्स म्हणजे ट्रेकिंगसाठी आहे, पण ते ट्रेकिंग व्यतिरिक्त ही समाज किंवा धार्मिक सुद्धा जी कार्य करतात हे अतिशय मला आनंद वाटतो यांचं कार्य बघून. आणि यावर्षी मी त्यांच्याबरोबर राज्याभिषेकाला पण गेलो होतो, त्याच्या अगोदर मी गेलो नव्हतो. ते त्यांचं कार्य तिकडे सुद्धा बघितलं. त्या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये या माझे गावकरी या मंडळातर्फे जे मला तिथे स्टेजवर दिसले माझी छाती फुगून आली. म्हटलं आपले गावकरी एवढे तिथे स्टेजवर आहेत, आपल्याला माहिती नाही, आपल्या गावकऱ्यांना माहिती नाही. तर मला अतिशय आनंद झाला आणि त्यांनी आता ह्या कार्यक्रमाला मला बोलवलं, त्याचं मी त्यांचे धन्यवाद मानतो. तसेच त्यांचा ह्या पुढील वाटचालसुद्धा मी त्यांना शुभेच्छा देतो. अर्थात एकंदरीत तुलादान असू द्यात किंवा इतर अनेक उपक्रम नेहमीच पार पाडले जातात, आणखी काही प्रतिक्रिया घेणार आहोत, तशा शुभेच्छा देत आहे विद्यार्थ्यांना. नवीन उपक्रम एकंदरीत सुरू करण्यात आला, जो उपक्रम आम्ही सुरू केला आहे, कारण गेल्या 25 वर्षापासून राजमुद्रा हायकर्स वेगवेगळ्या कार्यक्रमात होतो. उदाहरणार्थ बदलापूर गावामध्ये जी शिवजयंती उत्सव साजरा केला जातो त्यामध्ये आम्ही शिवनेरी गड जे या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जन्म झाला तिथून आम्ही मशाल त्या ठिकाणी बदलापूर गावापर्यंत आणत होतो. आणि ती सुरुवात आमच्याकडून या मंडळाकडूनच झाली. मनोहर वगैरे आम्ही अनेक मित्र परिवार आहे त्यांच्याकडून सुरू झाली आणि ती 75 वर्ष झाल्यानंतर सुरुवात झाली. आज सगळ्यात त्यानंतर जी पुढची पिढी आमची आहे राजमुद्रा हायकर्स किंवा बदलापूर गावातील ती त्या ठिकाणी पुढे चालवत आहेत. वेगवेगळ्या किल्ल्यावरून त्या ठिकाणी ते जोत आणतात आणि महाराजांना मुद्रा करतात. तर अशाच त्या ठिकाणी या राजमुद्रा हायकर्सच्या माध्यमातून हे जर गडकिल्ल्यात संवर्धन होतंच पण शैक्षणिक कार्यसुद्धा व्हावं आणि मुलांना ठिकाणी एक प्रोत्साहन मिळावं म्हणून आम्ही राजमुद्रा हायकर्सच्या वतीने
या गावातील आणि इतर पंचक्रोशीतील मुलं आहेत त्यांनी या ठिकाणी गुणवंत विद्यार्थी असतील त्यांना सत्कार करावा. त्यांना सुद्धा शिवाजी महाराजांनी जे निर्माण केलेले किल्ले आहेत त्यांची आवड निर्माण व्हावी म्हणून या ठिकाणी हा एक त्यांना या साखळीमध्ये जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे. राजमित्र ऐकत त्यासाठी फार प्रयत्न करते वेगवेगळ्यासाठी, तर हा एक त्याच्यामध्ये आणखीन एक त्याच्यामध्ये मापदंड आपण टाकूया आणि त्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो. कित्येक वर्षापासून राजमुद्रा हायकरशी ऋणानुबंध आमचे निर्माण झालेले आहेत आणि त्यांचे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम असतात त्यात आम्ही नेहमीच सहभागी असतो आणि आमचा खारीचाही वाटा असतो. यावर्षी झालेल्या 6 जूनच्या तिथीनुसार राज्याभिषेक सोहळ्यात त्यांनी तुलादान केलं, त्यामध्ये जे पदार्थ होते ते सगळे मुलांपर्यंत गोरगरिबांपर्यंत पोहोचवले असे विविध उपक्रम करतात. तसंच नवतरुणाईसाठी गड किल्ल्यांची माहिती व्हावी. आजकालची तरुण पिढी ही जास्त मोबाईल वगैरे हाताळते, त्यापासून त्यांना बाजूला करून आणि त्याचप्रमाणे त्यांना गड किल्ल्यांची माहिती व्हावी, आपला इतिहास खरा काय आहे या गोष्टीची जाणीव व्हावी म्हणून ते सतत प्रयत्नशील असतात आणि त्यांचे हे खरोखर प्रयत्न आणि त्यांचे उपक्रम हे कौतुकास्पद आहे. आणि त्याचबरोबर आणि त्यांनी त्याच आता आणखीन एक साखळी जोडली आहे ती म्हणजे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा. ही खरोखर चांगली गोष्ट आहे. असेच मुलांना प्रोत्साहन करत गेले तर नक्कीच आपल्या गावातील आणि आपल्या परिसरातील मुलं हे उच्च शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त करू शकतील. आणि त्याचबरोबर माझी त्यांना एक विनंती आहे, त्यांच्याकडे त्यांच्या ग्रुपमध्ये जसे आमचे मनोहरजी, नंतर हेमंतजी कोंजे, बाळा भाऊ आमचे असे सर्व पदाधिकारी आहेत आणि महिला मंडळ पण आहे, तर माझी एक त्यांना एक आव्हान आणि छोटीशी विनंती आहे की आत्ताची ही सध्याची सभोवतालची परिस्थिती बघितली तर महिला सक्षमीकरण हे महत्त्वाचं आहे. तर मुलींसाठी त्यांनी एक जरा लाठीकाठी प्रशिक्षण वगैरे असं त्यांच्या माध्यमातून चालू केले तर आज आपली लहान मुलगी बहीण कोणीही एक सक्षम होईल आणि त्यातून एक नवीन आपली हिंदुत्वाची ओळख तयार होईल आणि ही गोष्ट त्यांनी जरा विचारात घ्यावी हीच माझी अपेक्षा आहे. आणि त्यामुळे आपल्या परिसरातल्या मुलीही सुरक्षित होतील आणि स्वयं स्वार्थी होतील. त्यासाठी आणि माझी आपलं राजमुद्रा आहे असला माझ्या हार्दिक शुभेच्छा. विद्यार्थ्यांच्या पण प्रतिक्रिया घेऊयात. काय नाव आहे आणि आज तुझं राजमुद्रा आहे तर हा जो काही परिवार आहे त्यांचा त्यांच्या माध्यमातून सत्कार करण्यात आलाय, कसं वाटतंय तुला? नमस्कार, माझं नाव सृष्टी हेमंत कुंजे. मला 10वीमध्ये 73% मिळाले आहेत आणि राजमुद्रा परिवार हे अनेक वर्षापासून वेगवेगळे उपक्रम करत आहे. त्यांनी यावर्षी शैक्षणिक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला, माझे हे फोटो फ्रेम देऊन सत्कार केला, याचा मला खूप अभिमान आहे की मी या या गुणगौरव सोहळ्यात राजमुद्रा हायकर्सचे अध्यक्ष मनोहर फुलवरे, माजी पोलीस किशोर गंधरे, बदलापूर हायस्कूलचे प्राध्यापक अरविंद पवार तसेच प्रशांत कुलकर्णी, लक्ष्मण फुलवरे, भालचंद्र भोईर, निखिल तलकेरी, हेमंत कोंजे, महेश धुळे, सागर शिंदे, योगेश सावंत, लीना फुलवरे, स्वाती कुंजे, भाग्यश्री भोईर, विजया शिंदे हे उपस्थित होते. प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर. सुंदर शहर आहे पण घर घेण्यासाठी गुणवत्तापूर्ण प्रकल्प हवा. अरे हा, 25 वर्षाचा अनुभव असलेले शिव कॉर्पोरेशन यांच्या शिव पॅराडाईज ला पर्यायच नाही. पनवेल हायवे लगतच शाळा, स्मार्ट बाजार व हॉस्पिटल ही हाकेच्या अंतरावर. 170 फ्लॅटचं गृह संकुल, सोबतच क्लब हाऊस, किड्स प्ले एरिया, जॉगिंग ट्रॅक आणि भरपूर पार्किंग स्पेस सुद्धा. आणि हे सगळं आपल्या बजेट मध्ये.